तर मित्रांनो, आज आपण ISM चा वापर करून मराठी टायपिंग कसं करायचं ते बघणार आहे. अतिशय सोपी पद्धती आहे. प्रथम आपण ISM फॉन्ट्स ओपन कराय ISM सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे. ISM सॉफ्टवेअर ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही आपल्याला सेटिंग करावे लागेल. जसं कीबोर्ड टाईपमध्ये आपल्याला टाईपरायटरला क्लिक करून कर्सर, त्यानंतर एक मेसेज येईल त्यामध्ये रोमिंग्टन मराठी हा क्लिक करावा लागेल. त्यानंतर आपल्याला लँग्वेजमध्ये मराठी सेट करायचं आहे. त्यानंतर फॉन्टमध्ये बायलँग्वेल वेब हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर स्विच कीमध्ये आपण कॅप्स लॉक, नम लॉक किंवा स्क्रोल लॉक या तिन्हीपैकी एक करू शकतो. यामध्ये मी कॅप्स लॉक हे स्विच ऑन करत आहे. त्यानंतर हे केल्यानंतर आपण MS Word ओपन करूया. या MS Word मध्ये सुरुवातीला आपल्याला जे फॉन्टचा बॉक्स दिसत आहे तो ओपन करून त्याच्यामध्ये आपल्याला ISM मधील जे विविध फॉन्ट्स आहे, ज्यामध्ये DVB, TT सुरेक्स असेल किंवा इतर जे फॉन्ट्स आहे, तर ते तो सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी कॅप्स लॉक्स अगोदर आपल्याला सुरू करावं लागेल. आणि त्यानंतर बघूया आपण टायपिंग करूया खरंच मराठीमध्ये टाईप करता येतं का. आणि या ठिकाणी बघा अथर्व मोरे. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये ISM च्या सहाय्याने मराठी टायपिंग कसं करायचं आहे ते आपण शिकलो. यानंतर यासारखे अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपणासाठी घेऊन येणार आहे. तरी आपण या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.